बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर होऊन सात दिवस झाले मात्र त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे या प्रश्नाचं अद्याप ठोस उत्तर मिळालेलं नाहीये उल्हासनगरमधील शांतीनगर इथल्या स्मशानभूमीत अक्षय शिंदेचा मृतदेह दफन केला जाण्याची शक्यता आहे पोलिसांनी या स्मशानभूमीत जेसीबीच्या मदतीनं एक खड्डा खणलाय दरम्यान उद्यापर्यंत अक्षय शिंदेवर अंत्यविधी होतील अशी ग्वाही राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली आहे बदलापूर बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलीवरती झालेल्या अत्याचार प्रकरणी अक्षय शिंदे हा आरोपी आहे त्या त्याचा तेवीस सप्टेंबरला एन्काउंटर झालेला आहे आणि आपण जर पाहिलं तर त्याच्यावरती अंत अंत्यविधी अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनविधी करण्यासाठी जागा मिळत नव्हती आणि गेले पाच ते सहा दिवसांपासून जागा शोधण्याचं काम सुरू आहे कोर्टाने देखील सांगितलं राज्य सरकारने त्या त्यावेळी त्या, 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 त्या जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्ही सोमवारपर्यंत अंत्यविधी करून अहवाल सादर करू मात्र आत्ता आपण उल्हासनगरच्या शांतीनगर या स्मशानभूमीमध्ये आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी स्मशानभूमी मीचे जे व्यवस्थापक जे आहेत त्यांनी माहिती दिल्याप्रमाणे या ठिकाणी आता आपण बघतोय खड्डा खोदून जो आहे ते पोलीस या ठिकाणी गेलेले आहेत जे सी बीच्या साह्याने या ठिकाणी खड्डा खोदलेला आहे आणि बोललं जात आहे की आता या ठिकाणीच त्याचा अंतविधी जो आहे तो होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तयारी आहे खड्डा खोदलेला आहे जर बाजूला जर पाहिलं आपण तर या ठिकाणी मिठाच्या गोण्या जा ज्या आहेत ज्या ठिकाणी डेड बॉडी ज्या आहेत तिला ज्यावेळेस खड्ड्यामध्ये दफन करायचं असतं त्यावेळी मीठ वापरलं जातं त्यासाठी ह्या मिठाच्या गोण्या ज्या आहेत त्या या ठिकाणी आणलेल्या आहेत मिठ, आणि मीठ मिठामध्ये टाकून त्या जमिनीमध्ये त्याच्यावर दफन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि काही वेळापूर्वीच पोलिसांनी या सगळ्या स्मशानभूमीची पाहणी केलेली आहे आणि या ठिकाणची जागा जी आहे ती निश्चित केलेली आहे त्यामुळे आता अंत्यविधी कधी होईल काय होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कॅमेरामन गजानन बालापूरकर सह सुरेश काडे एबीपी माझा उल्हासनगर ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट